सत्ता संघर्षाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट, राहुल नार्वेकरांसमोर पेच वाढला, दोन्ही गटाचे वकील आमने सामने। नमस्कार। राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी सुरू आहे। या सुनावणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब वकिलांसोबत उपस्थित आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही पदाधिकारी आणि वकील उपस्थित आहेत। मात्र पुन्हा एकदा सुनावणी दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत। ठाकरे गटाकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, त्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला आहे। याचिकांवर वेगवेगळी सुनावणी घेतल्यास वेळ लागते, त्यामुळे सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांनी याला विरोध केला आहे। प्रत्येक याचिकेची कारणं वेगळी आहेत, त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिंदे गटानं केली आहे। प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे। यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।